श्री माझं नाव आहे गणू बाळू धोदडे, राहणार वावे धोदडे पडा, पोस्ट प्रणाली तर्फ तारापूर तालुका पालघर जिल्हा पालघर। मी शेतीमध्ये काम करतो, मला नोकरी नाही काही नाही। शेतीमध्ये काम करत असताना माझ्या हे साथीमध्ये थोडं दुखायला लागलं इथे, आणि ही मच्छी जी शिपी आहे अशी कळमरत होती ती थोडीशी वाढत चालली, अशी टोकसारखी वाढत चालली। असं इथे दुखून आलं, असं दुखून आलं का ते असं जाणार, असं इकडे जाणार, असं हाताला जाणार, मग हात असा वळत येणार का, मग कुठेतरी अंग टाकून द्यायचं असं जमिनीवर। एक 10-15 मिनटं झोपला ना का मग ते असते साऱ्या शिरा सतका होऊन न सिद्ध होऊन न शांत व्हायचं। ही परिस्थिती माझी चालू होती। असं करता करता मी सरकारी दवाखाना, आपले असे प्रायव्हेट दवाखाना केले वाणगावला, पण त्याच्यामध्ये काही फरक पडला नाही। मग काही 1-2 महिन्याशीच कळमळूनच राहिलो शेतीमध्येच। पालघरचे आमचे हे वलखीवाले होते, ते मला भेटले, मला सांगतो काका तुम्ही माधव बघला चला। मी इकडे आलो, ट्रीटमेंट घेतलं, मग 8 दिवस इकडच्या गोळ्या घेतल्या, औषधचा कडा प्यायला दिला, तो पण चालूच होता। मग मी 8 दिवस ते बंद केलं। मग कोणी सांगतात की ह्याच्यानं तुझं नाही बरं होणार, घाबरलो सर कमी। तेवढ्यात इकडनं या माधवबाकडनं फोन गेला मला, काका तुम्ही 8-10 दिवस होऊन गेले का नाही आले, तुम्हाला बोलवलेले तुम्ही का नाही आले, तुम्हाला यायलाच पाहिजे। मी तर घाबरून गेलो ना, काही दुःख बरं होत नाही, वाढ चाललं हे सावरं इथून असं दुखायचं हे जास्तच प्रमाण। असं एक 5 मिनटंसुद्धा चालू होत नाही, 5 मिनटं असं चाललो ना का ते दुखून यायचं का ते इथून हातपर्यंत असं हात वळायचं। मग शेवटी आमच्या घरची माणसं सांगायला लागली का मुली सांगायला लागली का तुम्ही एकदा चला माधवबागला बसून। मग मी एकटाच आलो, मॅडम होते, सर होते, सर तर कोणी संगतीने आणलं, म्हटलं नाही कोणी आलं, मी एकटाच आलो। सर बोलले काका बघा तुम्हाला सुधारायचं असेल तर चांगली तुमची सेवा ही तुम्हीच करायची, तुम्ही घरी काय खाला रखा हे काय न करता आम्हाला नाही कळणार रे, तुम्हाला सुधारायचं असेल तर मग ह्या मशीनवर चालायला हे पहिली 3 मिनटं ते 4 मिनटं बस का ते दुखून यायचं। असं होता 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 ट्रीटमेंट चालू करता करता मग जेवण खायचं, आम्ही 6 महिने भात नाही खाल्लं, ही नाचणे नाचणीच्या भाकऱ्या आणि प्युअर गहूचं पीठ ते आणून आटा आणि त्याच्यामध्ये मिक्स करून, नाहीतर मग नागलीची प्युअर भाकरी। सर्व भाज्या बंद केल्या, गोडं तेल बंद केलं, ज्या ज्या मेन वस्तू आहेत ज्या अडचणी येणार आहे त्या सर्वच बंद करून टाकल्या। या बरेच वस्तू मी पतपाल केलं त्यांचं ना, माझा शरीर आज चांगलं झालं, मी फिरायला लागलो शेतीत काम करायला, थोडं काम करतो। न जर इथे नाही आलं असतं तर मी हे सुधरतो असं मला ते का समजलं नसतं, कारण काय आपल्याकडे तेवढा पैसा नाही। पण आता मला हे आपल्या हे माधवबागच्या औषधामुळे आणि यांच्या ट्रीटमेंटमध्ये आमचा जीवन चांगला सुधारला गेला, आणि प्रत्येक माणसं बोलताना ही गोडच बोलतं, डॉक्टर साहेब गोडं बोलतो ना, हां असं काही केलं नाही, हाच दरवाजा खोलल्यानंतर बाहेर आहे तिथपर्यंत हसणारच, एवढा आम्हाला हा मोठा आनंद। ह्याच्यात काही माणसाचा चांगला आजार ह्याच्यात सुद्धा पण झाला, कारण घरी गेलो तरी आपल्याला असं वाटते का कुठल्या दिवशी दवाखान्यात बोलवतील त्या दिवशी आपण धावत जाऊ। सर मी फार हालत काढलेली, पण ह्याच्यात म्हणजे मला इथे फार चांगलं वाटलं।